अनभी असं सांगतो का आम्ही आंदोलन जे करून राहिलो तो माझा जन्मच आंदोलनात झाला। माझ्यावर 18 केसेस पहिलेही आहे 1998 साली जोशी साहेबांनी याच्यात हे केलं होतं। पण आमचा जो हक्क आहे आमचं असं म्हणणं आहे की या देशात आम्ही लागण तेवढं पिकून देतो, हे करतो ते करतो, हे जे भाव पडले आहे हे इथं पिकले म्हणून नाही पडले आहे। आयात निर्यात मी तुम्हाला व्यापार बुलेटिन पेपर दाखवतो, तूर किती आणली, तूर डाळ किती आणली, चना किती आणला, हे किती आणलं, सर्व म्हणजे डिटेल्स देतो। तर त्याच्यामुळे हे शेतकऱ्याचा मान नाही, सन्मान नाही, काही नाही, आत्महत्या। आता ते स्वामीनाथन आयोग होतं ते ना, तो तिवारी आयोग निवडला का, हे मेंटली झालेले लोक दवाखाने काढा। दादा मी सांगतो मेंटली नाही, ज्यानं लग्नात मदत केली, ज्यानं कार्यात मदत केली, ज्यानं लोकांचे सुखदुःख जाणले, शेतकरी म्हणजे एक मोठा शेतकरी गावचा, त्यालेच जर लोकांच्या दारात भीक मागायची पाळी आली तर तो जो स्वाभिमान असते तो जो ज्या दिवशी दुखावला जाते तर त्याला एंडोसल्फानशिवाय पर्याय नाही राहत। आत्महत्या अशा होते, मेंटली हे काळ आमचं थेस नाही। आत्महत्या ज्यावेळेस होते का, पोराचं शिक्षण आहे, लेकराचं शिक्षण आहे, घरच्या बाईचा दवाखाना आहे, ज्यावेळेस घरी कटकटा निर्माण होते पैशामुळे तेव्हा आत्महत्येला प्रवृत्त होते। आम्ही या देशात एवढं पिकून देऊन राहिलो काही अशी फेकायची पाळी आली। आमचं हे म्हणणं नाही, तुम्हाला भावही नाही मागत मुर्देव, मन की बात काही ढंग नाही आहे, त्याच्यात काम की बात केली पाहिजे। कामाची बरोबर आहे मन की बात अरे ते तुमच्या मन की बात आमच्या डोक्याहून चाललं ना, मन की बात इंग्रजीत मन की बात। अरे आम्ही सोयाबीनवाले आहे ना, आमच्या सोबत बसून चर्चा करणार। आणि आमचं असं म्हणणं आहे दादा, शेतकऱ्याचं जर धोरण ठरवायचं असेल तर गधेले नका विचारू, गावच्या शेतकऱ्याला बोलावा, 5-5 शेतकरी बोला, त्याला विचारा का शेतीचं धोरण कसं असावं हे असा। आणि अजून मी सांगतो मायानं, यायला भावही मागत नाही आम्ही, फक्त निर्यात धोरण मोकळं करा हो। अफगाणिस्तानचं टेंडर घेतो 29 रुपयानं गहू मागणी आहे, चीनमध्ये आपले थायलंडमध्ये 30 रुपयानं कांदा मागून राहिले, नेदरलँडमध्ये आपल्या मालाला आवक आहे ना, हे भळवीचं रोखते का तिथं? आमचं मोकळं तर करा, तुम्हाला भावही नाही मागत आणि काहीच नाही मागत। हे जे धोरण ठरते कोणीही पक्षाचे लोक असो ते असं धोरण आणते, आम्हाला भावही नाही मागत, फक्त निर्यात मोकळी करा। पाकिस्तानात आमचे गहू मागते का? नाही मागत। अफगाणिस्तानात आमच्या गव्हाले मागणी का? अरे आमच्या इथं सर्वात उत्कृष्ट माल पिकते आणि भारत देशात सर्वात प्रगत राष्ट्र आहे। 2-4 राष्ट्र सोडले तर सर्वेले आमच्या मालाची गरज आहे, पण हे रोखते ना, महागाई पेटते, डाळ महाग झाली, अमक महाग झाले, 300 ठेका घेतला काय आम्ही इच्छा लोकांना पोसायला? आम्हाला 5-5 होणार कमी घेते का? याच्या गौरवाला कमी घेते का? कोण कमी घेते हो? मग आमचं स्वस्त पाहिजे काय? आमचं असं म्हणणं आहे का, हे जे बोंबल ते का या मास्तरींना कांदे महाग झाले, वांगे महाग झाले, पगार पुरत नाही। एका मास्तरींची काढली मी, म्हटलं तुले 45 आहे, साहेबाले 55,000 पगार आहे, म्हणे तरी पुरत नाही। म्हटलं तुले सांगतो काहून नाही पुरत, तर तुझ्या नवऱ्याला घरचं पाणी गोड नाही लागत, त्याला घरचं भाकर गोड नाही लागत, आणि तुही गोड नाही लागत, 1,00,000 झाला तुले पुरत नाही। फसिस्टन कंपनीत पुण्याला आहे, 20,000 सुंदर जीवन जगते, तिलाही म्हटलं 20,000 रुपये महिन्यात तुले रोजच्या नाश्त्यात काजू देतो 7 जणांच्या याच्यात। आम्ही एवढं जीवन जगतो, गरिबी मान नाही, सन्मान नाही, समाजानेही डावललं हो। पांठेलेवाल्याला पोरगी देते पण शेतकऱ्याला पोरगी नाही देत, समाजानेही डावरलं याले। डावलण्याचं कारण काय आहे? परिस्थिती असा विषय आहे दादा। म्हणून आमचं म्हणणं आहे का, आमचे धोरणं आम्हाला विचारावं सरकारनं, काही मन की बात नाही, काही हे केलं काय ते केलं काय, तुमच्या धोरणानं काहीच नाही होत। काही एक धोरण आलं तर इथंच कांदे इका, इथंच वांगे इका, इथंच इका, इथं कांदे इकाले आलं तर वन्यर कोण हाकलं वावरात, इथं आलं तर वलवण कोण, दौरे कोण होईन, हे राज्य काय येईल शेतकरीच नाही कळत या लोकांना। फक्त अच्छे दिन आएंगे, अरे अच्छे दिन नाही आले, अच्छी राहत आली, आत्महत्या वाढून राहिली, कुठेही अच्छे दिन आले राजो। आम्ही तर तुम्हाला सांगतो दादा, मी टेक्नॉलॉजीनं शेती करतो, थेंबानं पाणी चमच्यानं खात, या देशाला किती गंग धान्य पाहिजे आम्हाला सांगा। हे बा तूर पिकवली, घेणं नाही होऊन राहिली, अरे नाही होऊन राहिली तर तुम्ही घेऊन घ्या, सोपा निर्णय आहे ना, ठेवाले जागा नाही तर या देशात किती पाहिजे ठेवा, नाही तर समुद्रात डुबून टाका, असं धोरण आहे ना सरकार सुद्धा। पेराली तुरतईनच लावली, नाही डुबून टाकणार, पण आम्हाला काय मारता नाही दादा। निर्यात धोरण मोकळं करा, आमच्या मार्केट कुठे आहे, आमच्या देशात कोण्या मालाला विचारते, हे सर्व गोष्टी आम्हाला आहे। आणि ह्यात शेतकऱ्याचं धोरण गावच्या शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे, कोंडवाड्याचे किती घेतले पाहिजे यांना सांगितलं पाहिजे, नाही तर कोंडवाड्याचं धरण दिल्लीले ठरते का? ज्या पोट्याला बिस्किटचा पुळाही माहीत नाही, ज्वारी कायले म्हणते तेही माहीत नाही, ते कोंडवाड्याचं धोरण ठरवते। हे दुःख आहे राजे शेतकऱ्याचं, काही शेतकऱ्याला मागणी नाही, मी काही मानसिकतेचा आहे, कर्ज माफ का पाहिजे,
हे आमची अडवणूक करते, शेतमालाचे भाव पाडते म्हणून, नाही तर आम्हालाही सभी आम्हीच कर्ज देतो, आमच्या सोसायटी आहे आम्ही कर्ज देऊ, आम्हाला कर्ज लाचार केलं, भीक मागायला मजबूर केलं। पण मी सांगतो जरा सज्जन लोक लवकर प्रवृत्त होते। मी नाही मरत, 17 गांज्याचे झाड आताही लावले, मी लिहिलं होतं माती अळवा पाणी जिरवा गांज्या तंबाखू करा शेतकरी जगवा, पाहून भावही नाही मागा लागत, मार्केटही नाही पाहा लागत, माझ्याच गावात 50 रुपयाचं पाणी खपते, पाहिले आत्महत्या करला नाही। त्याचा उद्देश आहे दादा, हे पण न्यायनीतीनं वागा, पण कृष्णानं सांगितलं ना सोडलं बे न्यायनीती अर्जुना, जास्ती चबरेपणा करशील तर मरशील ना, त्यांना कमरीच्या खाली त्या दुर्योधनाच्या गदा हे कमरीच्या खाली मारता नसते, मांडीवरच द्यायला लावलं, तो द्रोणाचार्य समाधीस्त होता त्याला द्यायला लावलं, रथ कृष्णाचा रथ फसला त्यालाही तिथं द्यायला लावल्या। न्यायनीती इमानदारी कुठोरी करावं, व्याख्या बदलली पाहिजे ना, आयात करून तुमचे भाव पाडते, दुधाचे भाव पाडते, सैल बिसलरी पाणी भोसूटो 20 रुपये लिटर आहे, गाईच्या दुधाला 17 रुपये पाणी नाही टाकान तर मरण गाय, उद्देश सांगितला पाहिजे जे